गेल्या वर्षी मार्च महिन्यातला मी, चला बघूया काय रे. ते न्यूज वाले बोलत होते की चायना मध्ये कोरोना बिरोना नावाचं काहीतरी आजार आलाय. काय नाही रे, तू तिकडे चायना मध्ये वगैरे आलाय, आपल्याकडे नाही. हा ते बाकीच्या देशात पसरलं असं पण बोलत होते. काय नाही रे, आपल्याकडे काय नाही. आणि मी तुला सांगतो, आपल्या लोकांना तर होणारच नाही. बोल का, बोल ना, बोल ना का. अरे कारण आपल्या इथे एवढी गर्मी, एवढी गर्मी, मी तुला सांगते कोरोना आला तरी करपून जाईल, मरून जाईल, एकदम असा फ्राय होऊन जाईल त्याचा. फ्राय कसा? असा एकदम फ्राय, असा म्हणजे असा असा तडपडून मरेल तो. एवढी गर्मी इकडे, मी तुला सांगतो एवढा घाम येतो तो, कोरोना झाला तरी घामातून वाहून जाईल. भारी भारी. जेव्हा 22 मार्च ला एका दिवसासाठी जनता कर्फ्यू ठेवला होता, तेव्हा आपल्यातले काही सायंटिस्ट लोक जे अति हुशार आहेत, तेव्हा ते म्हणाले होते. कस आहे, 22 मार्च ला सूर्याची किरणं जरा तीक्ष्ण असणार आहेत, त्याच्यामुळे कोरोना हा मरेल. मेला नाही. कसला मरतोय, त्या कोरोनानेच आमची मारली. कोरोनाच्या आईची वॅक्सिन. प्रातविधीला जाणारी माणसं सुद्धा खिशा सॅनिटायझर आणि हँड वॉश घेऊन फिरत होती. बघितला एवढा स्वच्छ भारत कधी, पण झाला होता या कोरोनामुळे. 50-50 कोस दूर जब कोई कोरोना पेशंट मिलता था, तब मेरे घर वाले, बाजू वाले, टीवी वाले सब कहते थे, घर से बाहर मत निकल नहीं तो कोरोना हो जाएगा. आणि आता, अरे बाजूवाल्याला झालं तरी फिरायला जातात. क्रश जशी मला इग्नोर करते ना, तसं आम्ही कोरोनाला इग्नोर करायला लागलोय. हट्टावर मारतो आम्ही त्याला, भाऊच देत नाही, उभच करत नाही. फालतू. सीटा बुक करणारे पॅन्टीत पैसे ठेवलेत असं इंग्लिश बोलणारे सुद्धा तर फाडफाड इंग्लिश बोलायला लागले होते. काय तर सोशल डिस्टन्सिंग, कोरोना व्हायरस, COVID-19, क्वारंटाईन वगैरे वगैरे. अरे इंग्लिश काय फक्त एवढंच आहे, अजून बरंच इंग्लिश आहे. जसं की थँक यू, या या या, ओके नाईस, हो वाव, हे पण घ्या. आणि अचानक सगळ्या मुली शेफ बनल्या होत्या, केक बनवण्याचा कहरच केला होता. काही काहींनी तर आता बिझनेस सुरू केलाय. बिबिन्स अँड बलून्सच्या बाजूला त्यांनी स्वतःच दुकान टाकलंय. काय तर ओरिओ, ओरिओचा केक, पार्लेजीचा केक, मारीचा केक, ब्रिटानियाचा केक, केकचा केक, अरे किती केक बनवतात. आणि असे पण काही लोक होते, त्यांनी आईने बनवलेले मिसळ होते, स्वतः कोथिंबीर टाकायचं आणि बोलायचे मेड बाय मी, असं टाकून स्टोरी टाकायचे. कशाला जळवायला आमची, माहिती आहे मला मे महिन्यात, मार्च महिन्यात आम्हाला मिसळ पाव खायला नाही मिळाला, म्हणून तुम्ही असं जळवणार. कंट्रोल, कंट्रोल उदय. त्या दिवशी माझा मित्र मला सांगत होता, लॉकडाऊन मध्ये त्याच्या मेडिकल मध्ये एक मुलगी लिपस्टिक घ्यायला आली होती. लिपस्टिक मेडिकल मध्ये? माहिती आहे क्वारंटाईन मध्ये, लॉकडाऊन मध्ये डोक्यावरती परिणाम झाला होता, पण एवढा परिणाम काय ताई, ऐसं कैसं चलेगा ताई. वो किसीने तो बराबर कहा आहे, वो स्त्री आहे, कुछ भी कर सकती है. बरे स्त्रीचे कपडे घ्यायला नाही गेलीस. हे झालं मुलींचं. आपली मुलं पण काय कमी नव्हती. गायचा, विमल, दारू, बियर, विस्की, दारू आणण्यासाठी एवढ्या वेळा घराच्या बाहेर पडल्या, त्यांनी ढुंगण सुचून बसले. एवढा मार त्यांनी आयुष्यात कधी खाल्ला नव्हता, तेवढा त्यांनी त्या मार्च आणि एप्रिल मे महिन्यात खाल्लाय. काय तर म्हणत होते, आम्ही कोविड योद्धे आहोत म्हणून आम्ही लढायला जातोय. अरे एक जण तर बोलत होतं देशाची अर्थव्यवस्था आमच्यावरती अवलंबून आहे, ती कोसळू नये म्हणून आम्ही पितो आणि कोसळतो. कोण आहे लोक, कहां से आते हैं? तर मुलांना असं करत जाऊ नका, चांगलं नाही येते. वॅक्सिन घ्या, दारू नका घेऊ, वॅक्सिन मिळतंय ना. मार्च एप्रिल मे मध्ये नाश्त्याला आम्हाला मूवी होता, जेवायला वेब सिरीज, झोपायला लुडो. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तेव्हा मला कळलं लुडो हा गेम नसून डेटिंग ऍप आहे. खूप पोरांनी, सिंगल पोरांनी पोरी पटवल्या होत्या लुडो वरून. आई शपथ, सर्व डाऊन होईपर्यंत पोरींशी मेसेज करायचे. आणि एकच प्रश्न, राष्ट्रीय प्रश्न, जो आपण शोधून काढला होता आणि या जगालाच दाखवला होता,
जेवलीस का? जेवलीस का हा प्रश्न विचारून विचारून पोरी पटवल्या होत्या पोरांनी. असो, तर अशा या लॉकडाऊनचा, अशा या कोरोनाचा बर्थडे येतोय 22 मार्चला. तर मित्रांनो, बर्थडे आहे भावाचा, जल्लो साऱ्या गावाचा, असं बोलून नाक्यानाकर होर्डिंग लावू नका, कारण कोरोना अजून काही गेला नाहीये. बंद करो हात जोड के, मैं गुजारिश करता हूं. मी तर ऐकले ठाण्यामध्ये आता पुन्हा लॉकडाऊन होतोय, तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची सुद्धा घ्या. घरातून बाहेर पडताय तर मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंगचा नियम बघा, जमते तर पाळा, आणि जेवढं जमेल तेवढं स्वच्छ राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि लोकांना हसवत राहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. समजलं का? चला भेटूया.